भाजपनी युती तोडली असं म्हणणं म्हणजे मला तर वाटतं की हे 21व्या शतकातलं 8वं आश्चर्य होईल. मुख्यमंत्र्यांच्या संदर्भामधली भूमिका ही शिवसेनेने घेतली आणि ही भूमिका 24 ऑक्टोबर 2019 जेव्हा निकाल येणं सुरू झालं आणि तेव्हा भाजपचे 105 आमदार आले आणि असं लक्षात आलं की आता भारतीय जनता पार्टी ही कोणाच्याही मदतीने सरकार बनवू शकत नाही, तेव्हा त्यांनी आपला खरा चेहरा दाखवला. भाजप शिवसेनेच्या संदर्भामध्ये अतिशय स्पष्ट भूमिका होती की यामध्ये आम्ही एकत्रित बसून विचार करू शकू असतो, पण ज्या दिवशी ते निवडून आलेत आणि भाजपाचे 105 आमदार आलेत, शिवसेनेने कधीच प्रयत्न केला नाही. 24 तारखेलाच त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की आम्ही काहीही करू शकतो आणि म्हणून खरा चेहरा दिसला. ठीक आहे, असं जेव्हा एखादा माणूस बैमानीने वागतो तर बैमानीचं आयुष्य फार काळ नसतं, काही कालावधीमध्ये निश्चित असेल. 2024 नंतर जेव्हा केव्हा महाविकास आघाडी निवडणुकीला जाईल तेव्हा तुम्ही बघा यांची जनता यांची गत्तर फाडल्याशिवाय राहणार नाही.